आमचे निवडून आयल्ले जे आमदार आसात त्यांची मिटींग केली आणि आज जे आमचे आमदार उमेदवार निवडणुकेक उभे राविल्ले पण ते निवडणूक हारले असे उमेदवार जे आसात त्यांची आता आम्ही मिटींग करपाक जाय. इतलेच आसा अशें आसा की तांचे कडेन मिटींग आतां काल आमी कितें केलें काल निवडून आयिल्ले तांचे सगळ्यांचें अभिनंदन करपाक लागून तेची ओळख सगळी मिटींग आज जे आसा ते निवडणूक हारलेले उमेदवार तांचे कडेन समरी म्हण तांकां मेळप म्हण सर जायते एंटी पार्टी वर्किंग जाला तेजे कितें एक्शन घेतले जे एंटी पार्टी कोणाक करपाचें आपलो वर्कर्साचे जेनिफरान सांगलेले की तुमचे प्रेसिडेंट जे ज्या लोकांनी एंटी पार्टी एक्टिविटी केल्ल्यो आसात त्या सगळ्यांचेर पार्टी आमी पयलींच सांगिल्ले आसा. आमी एक चार पांच दिसा नंतर सगळ्यो वेगवेगळ्या मतदारसंघा भितर अशें जे लिस्ट आसात ती लिस्ट पळयतले आनी मागीर आमच्या कोर टिमी समोर दवरून आमकां एक डिसिप्लीन एक्शन कमिटी हें आसा कमिटी एक्शन डिसिप्लीन एखादें जर पडटा जाल्यार एक्शन कमिटी आमकां एक फॉर्म करचें पडटा आनी ती कमिटी फॉर्म जातकच त्या कमिटी समोर ताचो जो निर्णय आसा तो तेन्ना जातलो. एंटी पार्टी म्हणटकच जातलो तेणी राजिनामो पळय जेणे पार्टीचो राजिनामो दिलो आनी तो भायर सरून समजा गेलो जाल्यार तेचो एंटी पार्टी जायना न्ही ती तेणे ऑलरेडी राजिनामो दिला तो पार्टीचो मेंबर ना न्ही तेणें रिजिग्नेशन दिलें रिच रिजिग्नेशन आनी तेणें निवडणूक लढयली त्यामुळे तेचो फरक सपोर्ट केला एखाद्या पार्टीच्या कार्यकर्त्याचें एखादें पोजिशन आसा सर आनी त्या पोजिशनाक आसून कारण कशें आसता तेंकां एक एकदां बऱ्याच जाणांक लक्षांत येना पार्टीचें पोजिशन आसा म्हणून समाजा भितर तर रिस्पेक्ट आसता आनी समजा एखाद्यान जर समजा दिसता आसलो की आपल्याक चुकलें आपूण राजिनामो दिवचो जाल्यार दिवपाकूय कोणाक हरकत ना तेजें ऑप्शन ओपन आसा. एखाद्याक दिसता की आपल्या कडेन चुकलें आनी ताका दिसता की राजिनामो दिवचो जाल्यार तोय राजिनामो तेंच्यांनी धाडचो आमी घेतात तो राजिनामो. विशय निवडणुकी पयली डेली उत्पल विशय सोंपलो तो राजिनामो दिलो तो भायर सरलो तेणी निवडणूक लढयली निकालूय लागलो. भारतीय जनता पार्टीचो हांव प्रतीक आसा म्हणजे पर्सनल पार्टी न्ही आमचे फॅमिलीराज न्ही खुर्चेर आसा पर्यंत हांव अध्यक्ष एकदां जालें की दुसरो पयली विनय आसलो आतां हांव आसा आनी कोण तरी आसलो आनी ताका लागून एखाद्यान राजिनामो दिल्या नंतर दोन गोश्टी आसा बारीक कार्यकर्ते बारीक मनीस आनी व्हडले मनीस आतां हे हीं जीं नांवां घेता तीं मातशें व्हडले मनीस त्यामुळे तांकां भितर घेवप ना घेवप हें तिचे केंद्रांतल्यान ठरतलें हांव कितें म्हाका कितें आसा म्हाका प्रॉब्लम ना. जनता पार्टीन अश्यो गोश्टी चलना भारतीय जनता पार्टी भितर एक शिस्त आसा आनी जें कितें सांगपाक जाय तें काल आमच्या केंद्रीय आमचे पार्टीचे प्रभारी देवेंद्रजी पार्टीचे आमचे जनरल सेक्रेटरी आनी आमचे गोंयचे प्रभारी सी टी रविजी हांच्यानी सांगिल्लें आसा की आमचें एक सिस्टम आसा नेतृत्व पार्टीचो अध्यक्ष ठरयना आनी तशें आशिल्लें जाल्यार आमी कालूच गव्हर्नरा वचून ना तशें आमच्या हातीन कांय ना तें आमचें नॅशनल पार्टीच्या भारतीय जनता पार्टी एक सिस्टम आसा पार्लिमेंटरी बोर्डा भितर एक निरीक्षक कोण वचप अशें करता तो निरीक्षक त्या त्या स्टेटी भितर वयता त्या स्टेटींतल्या लॅजिस्लेटीव पार्टी बरोबर मिटींग करता आनी एखादो जो आमचो लिडर आसा त्या लॅजिस्लेचर पार्टीचो तो ठरयता आनी त्या नंतर मागीर फुडलो प्रोसेस जाता आनी त्यामुळे कोणाक दिसता आनी कोणाक दिसता तेजेर चर्चा आनी करून कांय अर्थ येना आनी म्हाका तो अधिकारूय ना. केन्ना येतले रे आतां केन्ना येतले पळय तें अजून म्हाका इन्फॉर्मेशन अजून येवना एकदां थंयच्यान जातकच दिल्लीच्यान म्हाका फोन येतलो आनी कोण तरी निरीक्षक अपॉयंट केल्लो आसा तो हांगा ऑब्जर्वर म्हणून येतलो हें सांगतलें त्या भशेन फुडलो प्रोसेस जाता. एम पी पीचे सपोर्ट आसा न्हू तुमचे कितें थोडे नाराजी आसा पसून कांय येवना येतकच हांव सांगता एम जी पीचे सपोर्ट दिलो न्हू थोडे अपसेट जाल्ले आसा तुमचे हेजे कितें सांग पळय आतां आमच्या हातूंतल्यान आमचे कडेन तीन अपक्षांनी फाटींबो दिल्लीं लॅटरां दिल्या आनी एम जी पीनूय लॅटर दिलें आतां हें सगळें जें आसा पळय तें कोणाचोच तेचेर अनकंडिशनल सपोर्ट आसा त्या लागून त्या हाचेर हांव कित्याक डिटेलीन कित्याक ते केंद्रीय नेते आमचे आसा ते पळयतात त्यामुळे हांव कॅन्डिडेट आसा न्हू तेणी सांगला की तेंचे कोण कितें उलयता हाचेर हांव वचना जो निर्णय कितें आसा तो केंद्र करतलो हांव बीजेपी पार्टी हॅप्पी की आमकां गोंयच्या लोकांनी जनतेन आमकां जी अपेक्षा आसली ती अपेक्षा पूर्ण
दिल्ली आसा 20 आमदार दिले आमचे फक्त 22 म्हणटाले ते मातशे 2 लागी येवन गेले त्यामुळे हांव हॅप्पी आसा बीजेपीचे जे कॅन्डिडेट पडले किसी ने समर्थन देना किसका समर्थन लेना ये भारतीय जनता पार्टी हमारी नेशनल पार्टी है ये पूरा हमारा केंद्रीय नेता जो तय करे और उसी हिसाब से आगे जाए मेरे को जित जानकारी है वो हिसाब से किसी का भी हमने कंडीशनल सपोर्ट का लेटर नहीं लिया हांव खंय चुकोना लोकांक तेक वोट मारून हाडलो ना हांव खंय चुकोना जायते काम केल्लें लोकांक विश्वास दवरलो सडनली खंयच्यान वोट शिफ्ट जालो म्हण आमकांच कांय कळना कशें जालें एकदम अचानक तो चिकलो कसो अनएक्सपेक्टेडली अशें तुका एक्सपेक्ट आशिल्लें इतलें अशें ना हांव जाणा आमी जिखतलेच कोण कित्याक आमच्या वरां इतलो लोक आसलो त्या भाशेन ना वोटींग केलां आमच्या भाशेन आमकां दिसतालें आमी वोट आमी जिखतले पूण तुजे कॉम्पिटिटर कोण आसलो कॉम्पिटिटर सगळे आसले म्हणटाले न्हू सगळेच आसले कोण काँग्रेसूय आसले टीएमसी आसले आपूय आसले आरजी आसले आमकां एक्सपेक्ट कोणाकूच ना आसलें एग्जीट पोल लागून तुमी पळयला सगळे तुमी लागून एग्जीट पोल सगळे प्रेसान जावन सगळे एजन्सी पळय आसले एग्जीट पोल लागून पळयल्लो दिसा आमचे ए वन क्लास दवरताले जावंक ना कितें करया आरजी आमचे भुरगे लागून कॅन्डिडेट हे आमचे जॉबाक लागून कोणचे सिलेक्ट जाले जॉबाक लागून लागले कितले जाण जॉबाक लागले पूण जॉबाक लागलेले त्या भुरग्यांनी आमकां दिसता फुडलें एगेन्स्ट काम केलां म्हणून जॉबाक लागलेले भुरगे पयले तेंकां बरां रावल्या जॉबाक लागलेले भुरगे कितले जॉब दिले तुमी नियली 200 जॉब्स आतां लागलेले मरे कॅन्डिडेट सिलेक्ट जाल्ले जॉबाक लायले अरावंड 45-50 सुमार नर्सी जॉबाक लागले ते रेगुलर जाल्ले जायत जाण रेगुलर जॉब जाले 100 सुमार 70-80 सुमार जीएमसीन जॉबाक रेगुलर जॉब जाल्ले इन जीएमसी इन हेल्थ डिपार्टमेंटान लागले थोडे आतां पुलिसेन सिलेक्ट जाल्ले नियली 50 जॉब सिलेक्ट जाल्ले सिलेक्ट जाल्ले ते लागून 5 PSI जाल्ले सर तुमकां आतां ऑफिसर कितें आपयला कामां करून तुमचे अगेन्स्ट काम केले अशे भुरगे जाय जाण भुरगे तेंच्या बारा दिसोंक लागले काल तुमकां ऑफिसर कितें आपयला हे ते एनालायज करपाक हांव आतलो कॅन्डिडेटांक सगळ्यांक आपयलें सो आतां तुजे फुडें कशें कितें आसतलें काम जाता तुमचें तें इलेक्शन जालां तुमकां दिसता की तुमचे कोणे एंटी हें केलां पार्टी कितें म्हण तुमचें काल इलेक्शन कावंटींग जालें तुमचें तुमकां दिसता की कोणे कितें तुमकां वय डिफीट तुमकां एंटी काम करपाची गरज ना कार्यकर्त्यांनी बरें काम केलं म्हणून आम्ही 8,000 वोट घेतली न्ही 8,000 वोट ही कमी न्हू म्हाका आज हांव रिपोर्ट्स पळयतालो सगळे आमदार निवडून येयला ते पळयतालो गोंयच्या विधानसभेन 10 आमदार अशे आहा की ते म्हाजे पेक्षा कमी वोट घेतले हांव पडोन कार्यकर्त्यांनी काम करूंक ना हें करूंक ना हे म्हणपाचो प्रश्न ते फायट बरी जाली दोघांय कॅन्डिडेटा मध्ये इलेक्शन डिफीट मारून घेतात लोकांक दिसले की ताका निवडून आम्ही प्रयत्न केले आमच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले की थोडे जे कितें आसता सगळे कार्यकर्तेच म्हणजे सगळे वोटर्स आसात आणि एखाद्या मतदारसंघात 29,000 जे वोटर आहा ते 29,000 वोटर आहा पळय ते पार्टीचे कार्यकर्ते नसताना पार्टीचे कार्यकर्ते साधारण 4-5,000 बी असतात इतकेच रिझल्ट झालो आय वॉज हॅप्पी अबाउट इट सो वी कॅन से एनिथिंग मोर इट्स अ पीपल बडी एनालिसीस केले आम्ही सगळे केले इट इज अ पब्लिक निर्णय
सी पब्लिकाचे तर पब्लिकान आन्सर केला न्हू आनी वी कॅन आस्क द पब्लीक अगेन एन टेल देम आं तुवें म्हाका कित्याक मारूंक ना हेणें कित्याक मारूंक ना तशें कांय म्हणूंक जायना न्हू सो इट इज अ पब्लीक वर्डिक्ट सो वी कॅन सी एनीथींग मोर देन दॅट तुमी आतां बोडे बीजेपीचे काम कंटिन्यू चालूच दवरता सारकें फुडले फावट जिखून येवपाक हय आनी मायकलाचेर कितें कमेंट आसा तुमचो तो म्हणटालो काँग्रेस गव्हर्नमेंट करतले आमी हें करतले तें करतले म्हणटालो कांय जावंक पावलें ना तेणें कामे केले जाल्यार तेका विचारूंक जाय न्हू कित्याक लागून केला बार्देसा भितर तेणी 4 सीट निवडून हाडले सो तो मायकल फॅक्टर थंय चल्लो अशें दिसता टू हीम न्हू या थँक्यू टॅको दिवपाक बी तुमी भिनाका फाटी आमी सगळे मेळून काम करया आनी वी हॅव टू इन्क्रीज अवर वोट शेअर हांवें कालूय स्टेटमेंट केल्लो अग्री करता की लोकां खातीर काम करपाचें आमी कितें कितें चुकलां वॉट इज द रिजन्स वॉट इज हॅपन्ड ह्यो सगळ्यो गोश्टी इंटरस्पेक्ट करून तांकां सांगपाक जाय की गव्हर्मेंट आमचो जातलो एन्ड वी हॅव टू कंटिन्यू वर्कींग फॉर द पार्टी आनी आमचे पार्टी स्ट्रोंग करपाक जाय 2012-2017 मोठे मार्जिनान जिंकतालो एक फावटी आनी 600 वोटींग आनी मार्जिनान तूं जिंकला कितें फॅक्टर 672 हय वॉट एवर 600 सो इशू पळय मार्जीन जें आसता न्ही फस्ट आनी सेकेंड वोट शेअर आसता पळय म्हजो वोट शेअर 2,500 वोट देंवले म्हणजे कारणां खूब आसा आनी कुडचड्यार कितें जातालें की थर्ड टायम कोण जिंकना जिंकना अशें करून आवाज केल्लो दुसरो विशय जो आशिल्लो जी कुडचड्यार आमचे मायनिंगाचे बाकीचे थोडे इशू आशिल्ले तेजेरूय हें आसलो आनी तिसरो इशू म्हळ्यार हांवें डिसायड केलें की हांवें इतलीं इलेक्शनां केलीं हांवें केन्ना पयशे मत वार म्हूण दिवं ना आनी थंय म्हाका दिसता तुमी जर सामान्य तुमी पत्रकार भाव भयण म्हज्या सगळ्यो तुमी जर विचार केलो थंय कळटलें की मनी प्लेड अ बीग रोल म्हणजे आय रेजिस्टंट फॉर आय सेड इफ आय वर्क फॉर 5 इयर्स एन्ड इफ आय कॅन वर्क अटेंड पिपल्स कॉल मीट म्हणजे लोकांक मेळोवंक शकता लोकांची कामां करूंक शकता डेव्हलपमेंट हांवें म्हज्या मतदारसंघात खूब केलां थोडे प्रोजेक्ट बंद पडल्या कोरोना लागून जावं ना तर जर पयशे म्हणपाक जाल्यार इट इज बेटर टू सीट एट होम सो आय डिजिस्टेड माय सेल्फ फ्रॉम गिवींग मनी सो मे बी तो एक कॉज आसतलो की पयशे आतां थोड्यांक जाय पडटा आनी खुबशे गोश्टी आतां डॅमोग्रफी चेंज जाल्ली आसा डॅमोग्रफी ऑफ अ कॉन्स्टिट्युएंसी खुबशे चेंज जाल्ले आसा म्हजे ऑलमोस्ट 25-30% सेटलर्स वीच वर नॉट बॉदर्ड अबाउट डॅवलपमेंट सो ह्यो गोश्टी खुबश्यो कंट्रिब्यूट जाल्ल्यो आसा बट आय एम हॅप्पी दॅट आय एम इलेक्टेड दॅट इज इम्पॉर्टंट न्ही लास्टाक कितें आसा मे बी आय टू वर्क मोर हार्डर वील वर्क हार्डर एन सी दॅट ते मार्जीन म्हणजे 9,000 येताले ते परतून येतले बट आय एम नॉट बॉदर बट मार्जीन कित्याक मार्जीन इज नॉट इम्पॉर्टंट मार्जीन इज द फस्ट आनी सेकंड शेअर म्हणजे फस्ट आनी सेकंड म्हाजे वोट शेअर देंवलो म्हणजे 2,500 म्हजे वोट देंवले हे म्हाका त्रास तर जातलो न्ही ऑलरेडी हरशी गव्हर्मेंट रोखडो जावपाक जाय पूण आतां आमी कम्फर्टेबल आसा सो ऑब्जर्वर म्हाका दिसता फाल्यां परवा आमची बैठक आसतली समरान अकॉर्डिंगली मागीर वी वील मेक फॉर्म द गव्हर्मेंट लेट कितें जाता कितें कितें आसता आतां वी आर कम्फर्टेबल न्ही धांवपाची गरज ना न्ही बट लिडर ठरना अशें म्हणजे जाल्यार कोणें सांगलें तुका लिडर ठरयना म्हणून ते लिडर ऑफिशियली तेणी डिक्लेर करपाक जाय सो दे वील ऑफिशियली डिक्लेर आमचो प्रथा आसा न्ही आमी कितें ते बारीक पार्टी न्ही आमी एक नॅशनल पार्टी वीथ लिडरशीप अंडर मोदी एन देर इज अ परसेप्शन देर इज अ वे ऑफ हे सगळे सो ह्यो सगळ्यो गोश्टी जावन पडटल्यो प्रमोद सावंत अंडरच जातले परत गव्हर्नमेंट अरे बाबा तूं म्हाका प्रमोद सावंत केन्ना वायट हांवें म्हटला तुका तूंच म्हणटा बरं वायट म्हणटो हांवें काय म्हटला सो इशू तो ना आमचे एक हेरेगिरी आसता लिडरशीप इवन जेन्ना हांव पयलो निवडून येयलो दॅट टायम मनोहर भाई पर्रीकर म्हणटा जाल्लोच आमचो तेन्ना आमकां डिक्लेर करूं ना तेन्ना आमचे सेंट्रल लिडर येयले बसले आमची BLP भारतीय जनता पार्टी लॅजिस्लेटीव पार्टी बसले थंय डिसायड केले दीस इज अ सिस्टम हे कितें बारीक बारीक पार्टी न्ही वयलो फुटलो एका वयलो अशी जर सिस्टम इन प्लेस वील हॅपन न्हू ही सिस्टम BJPतली पूण BJP भायले जे लोक BJPन येयल्या ते कोण सपोर्ट दिला आमी कोण फाल्यां तुजे सपोर्ट दिला आमी घेतले न्ही सपोर्ट कितें आसा आतां सरकारा भितर जेन्ना गोश्टी जाता पळय त्यो आमी डिसायड करना न्ही आमी पार्टी डिसायड करता इंडिविज्युअल केन्ना BJPन डिसायड करना BJP एक पार्टी आसा नॅशनल पार्टी आसा आनी सगळ्यो गोश्टी फुडें 1-2-3 दिसांनी सगळ्यो जाग्यार पडटा पूण एमपीच्या इशू वयल्यान थोडे हे जाले न्हू दोन ग्रुप ना कांय ना हांव BJPन ग्रुप जायना बस तुवें केन्ना आयकलें BJPन केन्ना ग्रुप जाल्ले म्हणून इतले वर्सां म्हाका दिसना हांव आतां इतली वर्सां आसा BJPन तूं केन्ना ते काँग्रेसीन ते बाकीचे ग्रुप जाता BJPन केन्ना ग्रुप कोण अपसेट आसा तूं अपसेट आसता म्हाका आमी अपसेट कोण ना आमी पार्टी डिसायड करता लेगीत बरें जाता ते पार्टी अरे तेणी सांगलां पळय जे गोश्टी आसा थोडे आतां तेंचे इगेन्स्ट लढले
तेंचे अगेन्स्ट लड़ले आ ते जिकून येले तेंका डिफीट करपाचे म्हणजे दे वेर द मेजर ओपोनेंट्स फॉर देम सो दे एक्सप्रेस द फीलिंग कालूच जिंकले मरे सो इट इज बट नॅचरल सो बट नॅचरल दॅट समबडी म्हाका फाल्यां जर कोणाक जर अशें करता म्हणजे अगेन्स्ट जाल्लो आसा हो तेका अशें अश्यो गोश्टी जाता तेन्ना ऑटोमॅटिक दे वील फील एक्सप्रेस द फिलिंग्स हां म्हाका दिसपाक सांगला न्ही हांव भारतीय जनता पार्टीचो एक कार्यकर्तो ना म्हाका भारतीय जनता पार्टीचो एक कार्यकर्तो आनी कार्यकर्त्याक एगेन्स्ट ना इट इज अ पार्टी डिसिजन ऑल कलेक्टीव डिसिजन डिसिजन जातली सगळी बट हे डिसिजन सेंटर लिडरशिपान घेतला अशें म्हणटात ना पण म्हाका जें कळ्ळां इट इज अनकंडिशनल सपोर्ट दिल्लो आसा इंडिपेंडंटूय अनकंडिशनल सपोर्ट दिला आनी एम जी पीन अनकंडिशनल सपोर्ट दिला सो वेन अनकंडिशनल सपोर्ट इज देयर आनी फाल्यां ह्यो गोश्टी जेन्ना फुडें वयता तेन्ना पार्टी डिसायड करतले वॉट इज तुज्या सारकें उदार मन म्हज्या मतदारसंघ आसले जाल्यार परतून 8-9 हजार मतदार जिकता उदार मन म्हणटा तें पॉलिटिशन आसना सगळ्यो त्यो गोश्टी एकमेकांक सांबाळून घेवन फुडें वचपाक जाय समराक न्ही समराक एसेंब्ली डिजॉल्व करपाची हें केल्लें आसा कॅबिनेटाक डिसिजन जाल्या आमी एडमिनिस्ट्रेशनाक थँक्यू म्हटलां फॉर देर सपोर्ट आनी सीएमान प्रपोजल म्हणून वी वील डिझॉल्व द 6 लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑन मंडे सर यावेळी परत मंत्रिपदाची अपेक्षा सर एक एक्टिव बाईक इसबाग काल रिझल्ट झालो तुमचं अनफॉर्च्युनेटली डिफीट झालो कसं अनालिसिस करता तुम्ही तुमचे हे सगळे डिफीटचे तुमच्या किती कारणं दिसतं तुमकां अजून आम्ही आमच्या बिचारी मंडळाची बैठक आपवना पण ह्या 3-4 दिवसांत आम्ही बैठक आपयतले आणि टोटल आम्ही रिव्ह्यू घेतले की आम्ही इतके फाटी कशा पडल्या काम तुमकां किती दिसतं इंटरनली सुद्धा तुमकां बॅकस्टेप केला असं दिसतं तुमकां खबर असं ॲक्च्युली आम्ही चिकन नाका म्हटलेले म्हाका त्या तयारी करून असं फोन घेऊ शकता माझे ओपोनंट जे असले हे प्रचारात माझ्या पेक्षा खूप पुढे गेले शेवटी परत ती माळ माझ्या घरातच पडली तो बॅगलो असलो पण तो बॅगलो हा शॉर्टपर्यंत फिलअप करूंक शकलो ना अशा पण पार्टी सपोर्ट कसं आशिल्लं तुमचा इट वॉज सुपर नो प्रॉब्लम तुमचे जे काय वांगडी फ्रेंड जे पार्टी भीतर पदाधिकारी पद ऑलरेडी रिपोर्ट जो असा आमचे प्रभारी जे असले मुंबईचे आमदार राहुल नार्वेकर त्याने ऑलरेडी हो रिपोर्ट हायकमांडात पावलेलो असा कोणी कोणी काम आणि पार्टी का पार्टी फर्स्ट पार्टी स्ट्रॉंग आता पार्टी पावरान उरता डेफिनेटली पार्टी सपोर्ट घेऊ शकता आमचे ऑब्जेक्शन काय ऑब्जेक्शन म्हणजे पार्टी फर्स्ट ऑन सम ग्राउंड हाय टोल्ड म्हाका तिकीट नाका म्हणटले पुरो अशा म्हाका सांगलें की हांव पार्टी काम करता कोणूच कॅन्डिडेट पण जो कितें सर्वे झालो कितें झालो त्या प्रमाणे तशें काय घडलें ना आनी शेवटी परत तितून हांवूच उरलो टॉपाचेर सो परती म्हाका पार्टी म्हाका रिक्वेस्ट तिकीट घेव शेवटी पार्टीचो आदेश मारूंक जाय आय सेड येस आनी हांव बरो पॉलिटिक्स तिंगा मडगांव प्रॉब्लेम आसा भार घेवची पडली कितें म्हणपाचें पळय पेडणे सीट वो म्हाजोच सीट पेडण्याचो परमनंट परमनंट आमचो सीट पार्टीक दिसलें की बाबून मडगांवचोय सीट हाडचो म्हणून म्हाका रिक्वेस्ट केलो की मडगांव राव आमकां थंय आयिल्लो जाय वय आयिल्लो जाय हें नासलें मडगांव हें जावपाक ना ना म्हाजो सिटीच न्ही आलो मडगांव पण मडगांव माझे पहिली कौन्सिलर म्हणून काम असलेले पार्टी खबर आसले म्हणून पार्टीन म्हाका हें केलं पेडण्या सीट आयला तो तुमच्या खातीर आयला काय बीजेपी खातीर आयला म्हणटा तुम्ही बीजेपीचो सीट बीजेपीनूच हांव आहा न्ही रे म्हणजे आमचो झालो न्ही काम तुमचे काम माझे डेव्हलप हांवें केला तो सारको फूल मतदारसंघ तुका मडगांव म्हाका तशें दिसना कारण मडगांव आतां पार्टी खातीर सॅक्रिफायस करपाक पडटा अशी म्हाजो सीट म्हणटा पेडणे ओके मडगांव म्हाका धाडटात आनी मडगांव तुमी राव म्हणटात तेन्ना आमी सॅक्रिफायस करून तो घेवप सीट कारण आमकां दोनूय सीट आमचे पार्टीचे नंबर वाडपाक जाय मडगांव परत काम करतलो तुम्ही चालू दवरतलो ह्या फुडें तुमचें काम कर तुमी खंय फाटी पडले अशें दिसता तुमकां कितें म्हणटा खंय फाटी पडले अशें दिसता तुमकां डिफीट म्हाका मातशें इंदिरानगर मातशें इफेक्ट जालो अदरवायज म्हाका सांताक्रूजच्या लोकांनी सोडूंक ना बिंग आय वॉज इन बीजेपी ऑल देर आर मायनॉरिटी वोट्स आहात लॉट्स ऑफ वोट्स आहात सांताक्रूज त्या लोकांनी सोडूंक ना म्हणून तसो मिर्सीच्या लोकांनी पण इंदिरानगर मातसो आमचो थंय फाटी पडलो कित्याक लागून कांय सांगूंक जायना इट इज सिक्रेट वोटींग
पीपल वॉज वीथ मी पण तुमकां दिसता बीजेपीन तुमी आशिल्ले म्हणून तुमकां इफेक्ट जालो ना तशें कांय ना बट ओन्ली इंदिरा नगरूच म्हाका प्रॉब्लम जाला अदरवायज ऑल वोट्स वर इंटॅक्ट इट हॅज गॉन टू हाफ एन काँग्रेस ह्या फुडें बीजेपीत म्हणून काम करपाची इच्छा आसतली तुमची हांवें तेन्नाच सांगलेलें जेन्ना जॉयन जाता तेन्नाच म्हाका टी एम सीन खूब जोरयलें म्हाज्या फुडें वन्स आय एम इन बी जे पी आय वील बी इन बी जे पी टील माय रिटायर ओके थँक्यू कितें जें लोकां मेळ्ळें तें लोकां कडेन आमचे थंय ती कॉन्स्टिट्युएंसी काँग्रेस पूण आमी जायत काम केलें जेन्ना बी जे पी वचोन कोळेस वचोन ऑपोजिशन जावन हें कांय काम जावं ना पूण आमी तितून बी जे पी जॉयन जावन आमचे सी एम डॉक्टर प्रमोद सावंत ते सदां उपकारी ते म्हाका जाय डॅवलॉपमेंट करून दिलें लोकां ती आनी आमचे चर्ची मेन फॅक्टर आमी चर्च आमचे एगेन्स्ट गेली सो ओदान सांगिल्लें एंटी बी जे पी म्हणजे बी जे पीचे विरोध हें केलें ते मात्शें आमच्या सायडीन पूण आमी लोकांनी मारलें वतान पूण आतां ते लोकांक मेळिल्ले लोकां कडेन थंय बी जे पी नाका आशिल्लो आसतले आमी ते एक्सेप्ट करपाचें लोकां मेळ्ळें तूं लास्ट टायम काँग्रेसीचे जिकोन येयल्लो आनी मागीर बी जे पीन गेलो ते खातीर कितें फॅक्टर जालो फॅक्टर म्हूण सांगना तेंच जावपाक शकना पूण हांवें डॅवलॉपमेंट केल्लें पूण मोस्टली आमचे कॅथलीक लोकां पासून म्हाका वोट मारलो पूण जो बी जे पी वोट पडपाक आशिल्लो पडपाक जाय तो म्हाका तितलो जालो ना तेजे म्हाका मेन बी जे पीचो वोट कोणाक गेलो तो डिवायड जालो काँग्रेसीक गेलो म्हणजे आमकां पंचायत एरिया कितें आशिल्लो तो पळय पूण मुन्सिपाल्टी एरिया आमी पंचायत लागता मुन्सिपाल्टी लागता ह्या फुडें तूं बी जे पीक काम करतलो बी जे पी काम करतलो म्हणजे सोशल वर्क चालू आसतले जे पार्टीचे सामके आमी करतले हे जावं लोकांक थँक्यू म्हणटा कित्याक म्हाका तेणे सपोर्ट हांव डिफीट जावं पूण हांव लोकां बरें सदां आसतलो लोकांक काम करतलो पूण खंय फाटी पावलां जे आमचे चर्चीने मात्शे आमचे मात्शे विरोध केलो म्हणजे आमी थंय म्हणजे आमी बी जे पी गेले आनी अशें करून म्हणजे आमचे उलयलें ना म्हणजे एज ए म्हणजे पर्सनल कांय उलयलें ना पार्टीचे उलयले बी जे पी सो ते मात्शे आमकां डिसएडवांटेज जाले डिफेक्शना खातीर इफेक्ट पडलो म्हणटा डिफेक्शना लागून ना फक्त पार्टी लायनी पार्टी लायनी लागून पूण ओवरऑल गोवर्मेंट बी जे पी जालें जे डॉक्टर प्रमोद सावंतान प्रूव करून दाखयलें बी जे पी रूल करूंक शकता ह्या गजालीचो तुमकां फायदो जातलो म्हणटा फुडें काम करपाक ऑफकोर्स तुमकां फायदो जातलो आनी तेगे लिडरशिपाचेर हांव जायत आनी उलयचें म्हगे कामां हांव करून घेतलें हांव जे एम एल ए नांव पसून जालें कसली मिटींग कितें खातीर आज आमच्या सगळ्या ओके जिंकपाक सगळे जे कँडिडेट्स इलेक्शन हरल्या तांकां मेळपाचें काल आमी जर जिखलेल्या एम एल एक मेळ्ळें त्या हरलेले सगळे आमचे कँडिडेट्स जे आसले तांकां मेळून त्या कडेन डिस्कस करप सगळें हाजेर ऑब्जर्वर केलो हांव कसली मिटींग आसा कितें कॉल केला फक्त आमकां कांय सांगूना न्ही ना तसो डिटेल कांय सांगूना ओके तुला तो सर कितें मिटींग आहा कितें मिटींग आपयल्या काल रिजल्ट जालो कशें एनालिसीस करता तुमच्या अनफॉर्च्युनेटली बरो पण घेवचो पडलो सर आज कितें मिटींग आहा केन्ना वचून तुमी फॉर्मेशन गव्हर्मेंटाची कितें आयडिया इंस्ट्रक्शन अजून येवं ना ओके सो एवरीबडी इज टुगेदर इन फॉर्मेशन लेटर Interested in the other parties. I had told you that day also that we will get our own majority and we have got it. Simple as that. We are not bothered about other parties. Thank you. Meeting kiti discussion? Aaj aami aamche jay umedwar nivadu ghalyat tya sagalya barobar aaj aamchi meeting ashilli, baithak ashilli. Aani tanchakadlyan ekandar aami kasha paddhatin ki koi aami mashya kami padle hai sandarbhat pratyekan nivedanui tya baithak bidar kela karan काल सगळे इलेक्टेड अधिपती म्हणजे निवडून आयले सगळे आमदार आणि आज जे निवडणुकीत उभे राहिले पण ते जिंकून येऊ ना त्यांच्या बरोबर मिटिंग मिटिंग इन डिस्कस आम्ही त्यांच्याकडे उलयले आणि त्यांच्यानी एक एक मतदारसंघ वाईस आम्ही त्यांना सांगले त्यांच्यानी सांगले कित्याक लागून खूप कमी पडले कितें झाले
हे सगळे विचारपूस केले. बाबू आय सी योग ना, बाबू कवळेकर योग ना, कारण बाबू कवळेकरचे फोन त्याने फोन केला आहे की आपले एक घरा बरेचसे कार्यकर्ते आले असतात तर त्याला होते पाहुणा. एक बाबू पाहुणांक दुसरं एक घेऊन तो आमचं वेल्डी कॉन्स्टिट्युएन्सीचं सावियो रटनीस ते दोघ जण, कारण सावियो काल आयो त्यामुळे तो परत आणि आज का आज त्याला आउट ऑफ गोवा वचपाचं असलं त्यामुळे थोडे घेऊ बाकी सगळे जण आहेत. ते पोडीत आमदार उमेदवार आशिले पळय आता पोडीत, तेणी किती तक्रार बीन केल्या, पार्टी विरोधी कारवाय केल्या ते कोणे त्यांच्या विरोधी भितरले कशें आसा की बऱ्याच जाणांच्या तशें एक दोन जाग्याचेर तांच्यांनी सांगलें की पार्टीचे मतदारसंघातले कांय कार्यकर्त्यांनी काम करून ना वगैरे, थोडे सगळी कडेन न्ही एक दोन मतदारसंघा भितर तांची एक कंप्लेन आशिल्ली. तांचे कितें एक्शन बीन घेतले तुमी? लायक हांवें सांगलें न्ही, आमी जे कितें विशय आसात ते आमी सगळे आयकून घेतिल्ले आसात आनी त्या त्या हाचेर तांच्यांनी सांगिल्लें आसा की खंय चुकले, ते खंय कमी पडले काय कितें, हे सगळ्या गोश्टींचेर ते उलयले. तांचे वेगवेगळे डिफरंट तांचे इशूज आसात आनी प्रत्येक इशूचेर ते उलयले प्रत्येक. सो नेक्स्ट 5 इयर्स हाव द पार्टी वील हेल्प देम? आमी पार्टी इन द सेन्स आमी सगळ्या जणांक सांगिल्लें आसा की बऱ्याच जणांनी इच्छाय प्रकट केला की आमकां पार्टी बरोबर रावून काम करपाचें आसा आनी येणाऱ्या दिसांनी भितरल्या कांय जणांक पार्टी ऑर्गनायजेशन आसले, पार्टीचे वेगवेगळे हे आसात, पोजिशन आसात, ताचेरूय आमी घेतले कांय जणांक त्या त्या मतदारसंघाले त्यामुळे सगळें, कारण सगळ्यांनी एक बरें दिसलें की आमी जरी निवडणूक हारले आसत जाल्यार पार्टी स्ट्रॉंग करपाक लागून आमी पूर्णपणे काम करतले सगळ्यांनी सांगितलं. सर सालेगावमध्ये बंडखोरीचेर झालो न्ही डेफिनेटली काय झालं, बाबूसान एक स्टेटमेंट केलं दॅट आय वॉज नॉट सॅटिस्फाईड विथ द वे आय हॅव गॉट दॅट मच ऑफ वोट्स. त्याने तो आज क्लिअर केला, आज त्याने सांगले नाही आपल्या किती उलव जाय, इट इज अ इमिजिएट रिएक्शन. काल उलो आता पत्रकारांक सगळ्यांक मेळिल्लो पण त्यांनी सांगले नाही किती असले ते, आपण काल उलयले विषय सोपलो रे आता किती ते पार्टी पळय काय विषय. एमजीपी विषय त्यांना दिल्यानंतरच ते पार्टीच्या म्हणजे इंडिपेंडंट कॉन्टेस्ट केले, त्यांच्यानी पार्टीचे ऑलरेडी राजीनामा दिला त्यामुळे त्यांच्या हांव ॲक्शन किती आलं, ते पार्टी सोडली नाही त्यांच्यानी, त्यांच्यानी ऑलरेडी सोडले. पण एखाद्यान कोणे ऑफिस बेरर असत, एखाद्याक पोझिशन असा पार्टीचे आणि त्याने जर एखाद्यान पार्टीच्या उमेदवाराच्या अगेन्स्ट काम केलं असं तर त्या हाचेर योग्य तो निर्णय डेफिनेटली जातलो. आणि पण ज्याने रिझिग्नेशन दिलं त्याने आणि हांव ॲक्शन किती घेतलं तेजेर हांव काय करपाक शकतो. थँक्यू. मिटींग भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे जे कॅन्डिडेट म्हणजे 20 जण आमदार आमचे निवडून आयले, 20 कॅन्डिडेट आमचे पडले, त्या 20वी कॅन्डिडेटा वांगडा परत एकदा डिस्कशन करपा खातीर हांव आणि आमच्या पार्टीचे अध्यक्ष आणि बाकी सगळे पदाधिकारी इन डिटेलान 20 पैकी म्हाका दिसता फक्त दोघूच जण कितें तरी पावले ना, बाकीचे सगळे जण पावले. सो आमी जिकल्या उपरांत जशें म्हणटा जिकले कित्याक जिकले, हे जिकले जिकोंक नाय जाल्यार ते कित्याक जिकोंक ना, खंयसर कमी पडले कितें, हाजी सगळी डिटेल्स तांच्या कडल्यान चर्चा केली. परत त्यांच्यानी फुडें थंयसर पार्टीचें काम वाडोवपाक जाय, कारण आमची पार्टी ही संघटन बेज पार्टी, देश प्रथम म्हणणारी पार्टी. आमी फक्त इलेक्शना कडेन उबे जायना, आमी सातत्यात काम करीत आसता, लोकांची सेवा करीत आसता, त्या खातीर त्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचें काम वाडचें, तांच्या कडल्यानूय देश सेवा जावची, लोक सेवा जावची, तांच्यानी बी सगळ्यांनी आमी हरल्या तेजी बी इन डिटेलान डिस्कशन्स केले, आमी कित्याक हरले तो मतदारसंघ, हरपा खातीर कितें कितें कारणां तेजी सगळी डिटेलान चवकशी केली आणि त्याची परत तो जिंकपा खातीर मतदारसंघ कशा पद्धतीन आम्ही थंयसर काम करपाचे, संघटनेचे काम वाढवपाचे आणि त्याचबरोबर बाकीची सामाजिक कामां, लोकांची कामां जरी आमकां लोकांनी मतां कमी मारली सुद्दां आसत तर आमी काम करपाचे केन्ना बंद करिना, सातत्यान लोकांचे काम करीत आसता, त्या खातीर त्यांच्यानी बी सगळ्यांनी परत एकदा काम चालू दवरपाचे, दवरना संघटनेचे काम, भारतीय जनता पार्टीचे काम हे सातत्यात थंयसर वाडटले, आमच्या अंत्योदय तत्वाचेर सातत्यात भारतीय जनता पार्टी काम करीत आयल्या खर्च. स्पेसिफिकली प्रत्येक रिजन वेगवेगळे पार्टी ऍक्टिव्हिटीज वेगवेगळे असतले, म्हणजे प्रत्येकाने वेगवेगळे सांगला पण त्याचे सगळे नोट केला अध्यक्ष सगळे. आज मोबिनान एक करतात सेम सेम, आज एक मोबिनान स्टेटमेंट केला अरे मेजर पार्टीन दखल घेऊची म्हणून. आयक इलेक्शन म्हटलं काय, माझं तर सगळे विरोधी पार्टी एक झाले, सगळे सगळे विरोधी पार्टी एक झाले आणि मला उडोवपाचो प्रयत्न करतो. तू मुद्दम जर वोटींग पळयत म्हाका दिसता आर जी पार्टी सुद्धा आज एम जी पार्टी पेक्षा व्हडली जाल्ली आसा, तू काढून पळय मुद्दामून माझ्या मतदारसंघात त्यांना चढ मतां पडलेली आसा, म्हणून ते व्हडली झाले म्हणजे पडले ना ते आता किती भायले दुसऱ्या पार्टी सोदम तुमच्याच. एनी हांव थँक्यू. थँक्यू. सर किती मिटींग आहे? किती मिटींग आपल्या काल रिझल्ट झालो, कसे अनालिसिस करता तुमच्या अनफॉर्च्युनेटली पराभव होतो पडला?